मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक ही आयुष्यभरासाठी। नमस्कार, मी स्मिता आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे बुक्स माय वे। नवनवीन पुस्तकांची ओळख करून घेण्यासाठी प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। तुम्ही देत असलेल्या प्रतिसादामुळेच मला दरवेळी नवीन व्हिडिओ सादर करण्याची प्रेरणा मिळत आहे। आजचं आपलं पुस्तक आहे अमृतवेल। पुस्तकाचे लेखक आहेत वी स खांडेकर, तर मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे। आयुष्यात आपण पाहिलेली प्रत्येकच स्वप्न पूर्ण होतात असं नाही, आपण रचलेले कित्येक इमले असेच एका हवेच्या झोकानं पडून जातात। त्याच्यामुळे माणूस आपण दुःखी होतो, निराशेच्या गर्तेत जातो, यातून सावरण्यासाठी कधी आपण व्यसनांच्या आहारी जातो तर कधी आत्मघाताशिवाय दुसरा पर्याय आपल्यासमोर उरत नाही। अशावेळी आपल्याला या गर्तेतून बाहेर खेचून आणण्याचं सामर्थ्य असतं ते फक्त आपल्या सभोवताली असणाऱ्या आपल्या मायेच्या माणसांमध्येच। हे या माणसांचं प्रेमच असतं जे आपल्याला या दुःखातून बाहेर काढतं। अशीच काहीशी कथा घेऊन अमृतवेल ही कादंबरी वी स खांडेकर यांनी लिहिलेली आहे। पुस्तकाची नायिका आहे अलकनंदा। अलकनंदा आणि शेखर यांचा विवाह ठरलेला असतो, परंतु अचानक विमान अपघातामध्ये पायलट असलेल्या शेखरचा मृत्यू होतो। त्यानंतर दुःखाने खचलेली अलकनंदा यातून लवकर बाहेर पडू शकत नाही। ती आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत येऊन पोहोचते, परंतु आपल्या प्रेमळ आई वडिलांच्या आठवणीने आणि आपल्या गेलेल्या मोठ्या बहिणीचा लहानगा मुलगा मिलिंद याच्या आठवणीने ती यातून बाहेर पडते। घरी आल्यानंतर तिला आपल्या वडिलांसमोर येताना खूप अपराधी वाटतं। वडिलांसाठी ती घरातल्या घरातच एक पत्र लिहिते, कारण या भावना ती वडिलांसमोर शब्दातून व्यक्त करू शकत नसते। पत्राद्वारे ती आपलं मन वडिलांसमोर मोकळं करते। नंदाचे वडील दादा, ती त्यांना दादा म्हणत असते, दादा हे पत्र वाचून अतिशय अस्वस्थ होतात। आपली एवढी बुद्धिमान हुशार मुलगी अशा या अविचारी वाटेला कशी काय आली याचा त्यांना खेद होतो। वडीलही तिला पत्राद्वारेच उत्तर देतात आणि ते तिला सांगतात की पक्षाने घरट्या बाहेर पडून जग पाहण्याची आता ही वेळ आलेली आहे। वडील तिला सल्ला देतात की तू पुन्हा बाहेर पड या दुःखातून, जगाला सामोरी जा। जगात तू जेव्हा बाहेर एकटी फिरशील तेव्हा तुला कळेल की जगातल्या वेदना काय आहेत ते। नंदाचे वडील तिला पुढे PhD करण्याचा सल्ला देतात। PhD करावी या उद्देशाने नंदा आपल्या प्रोफेसरांकडे जाते। नंदाचे आवडते प्रोफेसर दासबाबू हे आयुष्याचं तत्वज्ञान बुद्धिबळातून आपल्याला सांगताना दिसतात। या पुस्तकातलं एक एक वाक्य वाचताना खरोखर आपल्याला आयुष्याचं सार मिळाल्यासारखंच वाटतं। वी स खांडेकरांच्या लेखणीची जादू आपल्याला प्रत्येक शब्दांमध्ये उतरलेली दिसते। आयुष्याचं तत्वज्ञान आपल्याला सहज साध्या सोप्या शब्दातून मांडलेलं दिसतं। हे पुस्तक वाचताना आपण खरंच यामध्ये हरवून जातो। दासबाबू नंदाला एका आपल्याच कॉलेजच्या विद्यार्थिनीची कॅम्पेनियन म्हणून राहण्यास जाण्यास सुचवितात। त्या मुलीचं नाव ऐकून नंदा चमकते, कारण ती तर तिची कॉलेजची मैत्रीण असते आणि ही वसुंधरा गुप्ते जी आता विलासपूरची जहागीरदारीन झालेली आहे तिची कॅम्पेनियन म्हणून जाण्यासाठी ती हसतच तयार होते। आपल्या दुःखाचा विसर पडावा म्हणून नंदा वसुबरोबर सोबतीन म्हणून विलासपूरला दाखल होते। इथे आल्यानंतर तिला वसूचा नवरा देवदत्त भेटतो। देवदत्त हा अतिशय बुद्धिमान हुशार असा आहे, परंतु व्यसनांच्या आहारी गेलेला आहे। देवदत्तला शिकारीचा शौक आहे, तसेच देवदत्तला वाचनाची प्रचंड आवड आहे। त्यांची भली मोठी लायब्ररी पाहून नंदा अवाक होते। देवदत्त महाभारत वाचतो, तर एकीकडे शेक्सपियर वाचतो। महाभारतातील अश्वत्थामा त्याला अस्वस्थ करतो, तर शेक्सपियरलाच खरा माणूस कळला, माणसाच्या जीवनाचा उद्देश कळला असं त्याचं म्हणणं असतं। या दोघांच्यातील संवाद हे पुस्तकातील वाचनीय असाच भाग आहे। देवदत्त आपल्या हरिणीशी संवाद करताना नंदा ऐकते। देवदत्त त्या हरिणीला म्हणत असतो, या जगात मला दोनच मित्र आहेत, एक म्हणजे तू आणि दुसरा म्हणजे मृत्यू।
हे वाक्य आपल्याला देवदत्तची मानसिकता सांगते. देवदत्त कायम अस्वस्थ असणारा असाच दाखवला आहे. देवदत्तला मन शांत करण्यासाठी पुस्तक वाचणं आणि लिखाण करणं या दोन सवयी असतात. देवदत्तचे लिखाण केलेले काही कागद नंदाच्या वाचनात येतात. त्यातून तिला समजतं की देवदत्त आत्महत्या करण्याच्या विचारांमध्ये आहे. नंदा या गोष्टीने खरोखर अस्वस्थ होते, कारण ती स्वतः या अनुभवातून गेलेली आहे. ती या प्रयत्नात असते की आपण काय करावं म्हणजे देवदत्त यातून मागे हटे. नंदाच्या रूपाने देवदत्तला एक चांगली मैत्रीण मिळते. देवदत्तची अस्वस्थ करणारी कहाणी काय आहे याच्यामध्ये वसुंधरा देवदत्तला काही मदत करू शकत का नाहीये. नवरा बायको असूनही वसुंधरा आणि देवदत्त यांच्यामध्ये का अबोला आहे. देवदत्त आणि वसुंधराची मुलगी मधुरा ही आपल्याच वडिलांना राक्षस का संबोधते. नंदा खरोखर देवदत्तला आत्महत्येपासून परावृत्त करू शकते का? या अशा अनेक प्रश्नांची उकल आपल्याला या कादंबरीतून मिळते. वि स खांडेकर यांनी 1967 साली लिहिलेली ही कादंबरी आजही इतका काळ लोटला तरीही तेवढीच वाचनीय अशीच आहे. मला ही कादंबरी प्रचंड आवडलेली आहे. माणूस नेहमीच आपल्या दुःखाला कवटाळून बसतो, भूतकाळाच्या साखळदंडांनी स्वतःला जखडून घेत असतो. कोणीतरी आपल्या दुःखाला समजून घ्यावं, त्यावर हळूच फुंकर घालावी असं त्याला सतत वाटत असतं. जेव्हा कधी आत्महत्येचे विचार मनात येतात, तेव्हा तितक्याच ताकदीचं प्रेमाचं कोणीतरी व्यक्ती आपल्याला हवी असते. आणि अशा या खेचून आणणाऱ्या मायेच्या व्यक्तीमुळेच आपण त्या आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त होत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात खरोखर असे निराशेचे क्षण येतच असतात. माणसांचे केवळ शब्द नव्हे तर सोबतच आपल्याला या कामी येते. आणि खरोखर तेव्हाच आपल्याला खरी प्रीती काय आहे याचा अर्थ उमगतो. वि स खांडेकर यांनी अतिशय सुंदर शब्दात लिहिलेली ही अमृतवेल कादंबरी प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी झालेली आहे. तुम्हाला माझा आजचा हा प्रयत्न आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांचा प्रतिसाद माझ्यासाठी खूप आवश्यक आहे. पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासह, एका नवीन अनुभवासह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, वाचत रहा. धन्यवाद.